सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा आणि परिस्थितीचा विचार करता काँग्रेसचे माजी आमदार संजय घाटगे गटाचा राजकीय विरोधक ठरला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही काम करू आणि शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्याने विजय करू असा निर्धार म्हणाली तालुका कागल येथील संजय घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज मंगळवारी घेण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थावरून बोलताना संजय घाटगे म्हणाले, आम्ही राजकारणात कोणावर विनाकारण पलटवार केले नाहीत आणि कोणापुढेही गुडघे देखील टेकले नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय ठाम असून शाहू महाराजांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते जीवाचे रान करतील. शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात सकारात्मक राजकारणाची नांदी होईल. त्यामुळे खंत नाही, मला सेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतु पक्षप्रमुख ठाकरे यांनी शाहूंच्या गादीचा मान राखण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडली, त्यामुळे त्याची खंत नाही. निष्ठावंत कार्यकर्तेच आमचे भागभांडवल आहेत, त्यामुळे नेटाने कामाला लागू, गोकुळचे संचालक अंबरीश सिंह घाटगे म्हणाले. आमचा राजकीय शत्रू कोणी आता जवळजवळ ठरलेला आहे, त्यामुळे ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही शाहू महाराजांच्याच पाठीशी राहू. जिल्ह्याचा खासदार ठरविण्याची ताकद संजय घाटगे गटात आहे, ती ताकद या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.